नमस्कार, अपन जय जवान या यूट्यूब चैनल वर आहत। जय जवान लातूर, अपन काही फरमाईश प्रश्न आहे जी काही पाठवलेले मित्रांनी आहेत त्या प्रश्नांची उत्तरं इथं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। प्रश्न एकदम सोपा आहे, जर तुम्ही दहावीच्या बेसवर जर असाल, लक्ष दिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल। प्रश्न वाचा, प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला। एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून, शिडी आहे, शिडी माहिती कशी असते? समजा ही शिडी आहे अशी, है ना, ही शिडी आहे आणि ही शिडी असते, अशी शिडी आहे। एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून, ही जमीन आहे, ही खाली काय आहे, इथं खाली समजा ही जमीन आहे, जमिनीपासून उंच, जमिनीपासून उंच किती मीटर आहे? 24 मीटर उंचीवर भिंतीला टेकते, ही भिंत आहे, काय आहे, भिंत आहे, आहे भिंत, है ना, 24 मीटर टेकते, भिंतीला टेकते। व शिडीचे खालचे टोक, कुलचे शिडीचे काय, हे खालचे टोक, हे वरचे टोक, ह्याला आपण ए म्हटलं आणि ह्याला बी म्हटलं। शिडीचे खालचे टोक भिंतीपासून, ही भिंत आहे ना, भिंतीपासून 7 मीटर, किती, 7 मीटर, ह्या भिंतीपासून इकडं 7 मीटर अंतरावर जमिनीला टेकते, 7 मीटर हो का, ही जमीन आहे, या भिंतीपासून या साईडला टेकलेला आहे, टेकते, तर जमिनीला टेकते, तर त्या शिडीची लांबी किती? आता आपल्याला ही शिडीची लांबी आहे ना, ही शिडीची लांबी आपल्याला काढायचं आहे। जर तुम्ही दहावीला असाल तर लक्षात येईल तुम्हाला पायथागोरचा प्रमेय होता, त्या पायथागोरच्या प्रमेयानुसार ते गणित आपल्याला करायचं आहे। कसं करायचं आहे, ह्याला आपण ए म्हटलं, ह्याला बी म्हटलं, ह्याला आपण सी म्हणू। सी म्हणजे काय, हे भिंत आहे आणि भिंत ही कधीही 90 अंशाच्या कोणामध्ये असते, आणि 90 अंशासमोरची बाजू काय असते, ही आपल्यासाठी कर्ण असते, काय असते, कर्ण। म्हणजे काय झालं, ए बी आपला आहे कर्ण, ए बी कर्ण बरोबर उंची काय आहे, ए सी उंची अधिक बी सी, है ना, दोन बाजूच्या वर्गाची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गा एवढी असते। कोण म्हणते असं, पायथागोरस म्हणतो ना असं, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आहे, तर आपण हे समजू शकतो। आपण गणित जरी मोठं असलं तर काढायला मात्र ते आपल्याला सोपं जात असतं जास्त। तर काय म्हणते, ए सी अंतर बघा अगोदर, है ना, शिडीचे वरचे टोक भिंतीला टच, भिंतीपासून जमिनीपासून 24 मीटर उंचीवर टच झाले, म्हणजे काय झालं, 24 चा वर्ग अधिक शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 7 मीटर अंतरावर जमिनीला टेकते, खालचे टोक जमिनीपासून 7 मीटर अंतरावर टेकते, तर ह्या शिडीची लांबी काढायची, म्हणजे कर्ण लांबी काढायची, तर आपल्याला 24 चा वर्ग घ्यावा लागला अगोदर आणि ए बी चा वर्ग। आता 7 चा वर्ग तुम्हाला माहित आहे, 7 चा वर्ग किती आहे, 49 आहे, पण 24 चा वर्ग किती आहे, 24 चा वर्ग, आता 24 चा वर्ग पाठ आहे ना आहे, तर त्यासाठी काढायचं 24 गुणिले 24, गुणाकार सोपी पद्धत बघा, ह्या दोघांचा गुणाकार अगोदर करा, 16, 16 6 चला 1, 4 2 8, 4 2 8, 8 2 16, 16 झाले का नाही, 8 16, 16 ने 17, 17 ला 7, 8 4 ला 1, 2 2 4, 4 ने 5, किती आले, 576, हा 24 चा वर्ग आला बरोबर ए बी चा वर्ग। खाली घेतला आपण ए बी चा वर्ग बरोबर या दोन घटकांची आपल्याला करायची आहे बेरीज, या दोन घटकांची आपल्याला बेरीज करायची आहे, 6 आणि 9 15, 15 ला 5, 7 ला 1, 7 आणि 4 किती झाले, 11, 11 आणि 1 12, 12 ला 2, 7 ला 1, 5 आणि 1 6, आता ए बी चा वर्ग बरोबर 625 आलं, हे आपलं उत्तर आहे का, नाही ना, ह्याचा वर्ग काढून टाकल्यानंतर आपल्याला येईल, ए बी चा वर्ग काढला आणि इकडल्याला वर्गमूळ घेतला आपण 625 ला, आता 625 चं वर्गमूळ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जर पाठ नसेल तर तुम्हाला ते काढावंच लागेल, पाठ आहे का बघा, नसलं तर सांगा मला। हे किती आलंय त्याचं उत्तर, है ना, आपलं 625 चं काढायचं आहे, तर ए बी चा ए बी बरोबर वर्गमूळात 625 आहे, 625 आहे, तर आता त्याचं उत्तर मला तुम्ही लवकरात लवकर सांगा, म्हणजे सोपं जाईल, है ना, कितीचा वर्ग आहे तो, है ना, 25 आहे का, म्हणजे याचं उत्तर किती आहे, 25 मीटर, ह्या शिडीची लांबी किती आहे,
25 मीटर एवढं या शिडीची लांबी आहे।